tao cũng nhận ham mà nó chết rồi. बघा जी वेळ तुम्हाला दिली होती त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च करतात। जय बजरंग सावत टीम लक्षात असू द्या। डिसिप्लिन मध्ये खेळ करणं आमच्या आयोजकांना सहकार्य करा प्लीज। दत्ता आणि अमीर ही जोडबोली मैदानाच्या आत मध्ये सलामीला हे दोन फलंदाज पाहायला मिळतील। तर गोलंदाज पहिलं षटक पावर प्लेचं घेऊन मार्गस सोईल जय बजरंग सावत सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। चौकार किंवा षटकार सलग तीन चेंडूंमध्ये तीन जर फलंदाजाने ठोकले लोणार टीमच्या तर राम घरत यांच्याकडनं तब्बल हजार रुपयांचा कॅश प्राइज मिळेल। उद्योजक उद्योगपती राम घरत लोणारचे गोलंदाज सय्यार राईट आर्म ओव्हर द विकेट ना दत्तासाठी हा बॉल बॅटची एज घेऊन चेंडू मात्र वेगानं आता फरार होतोय। पहिल्याच बॉल वर इथे चौकार आलाय। चांगली सुरुवात लोणार संघाची आपल्याला पाहायला मिळाली। डावफलकार आलता या चार धावेच्या मदतीने सुरुवात होताना एकदा गोलंदाज तयार होतोय। यावेळी मात्र चांगला शेंडू आपल्याला पाहायला मिळाला। ऑफसिक्सच्या बाहेर लाईन टाकली गेली होती पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील शेंडू मूव्ह होताना आपण पाहिला। चौकाराचं प्रतिउत्तर गोलंदाजाने दिलं या ठिकाणी पुनरागमन कम बॅक आपल्याला पाहायला मिळाला। वापसी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। कुणाल आलाय। कुणालने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि तोच कुणाल आता पुन्हा एकदा तयार होतोय। पहिल्या बॉलवर खरं तर बॅटची एज घेऊन तो चौकार गेला होता। मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला होता। इथे बॅकफुटला गेले स्लाइस केलं अगदी बॅकफुट पॉइंटला चिरून हा चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर। चार धावेसाठी चौकार। आपल्यामध्ये ती सुरुवात आता या ठिकाणी जरूर मिळाली आहे फलंदाज दत्ताच्या माध्यमातून। पुन्हा एकदा गोलंदाज या राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळेस हा चेंडू इथे ड्राईव्ह केली परंतु अगदी क्षेत्र निवडलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येऊन चेंडू विसावला। पहिला फलंदाज इथे बाद होतोय टीम शिवशक्ती लोणार संघाचा। आठ धावा धावफलकावरती इथे लागल्यात। आठ वरती पहिला धक्का दिला गोलंदाज कुणाल ना चांगली झेल देखील पाहायला मिळाली। नवीन फलंदाज प्रवीण आलाय। यावेळेस हा चेंडू बॅटची टॉप एज इथे देखील आता खाली क्षेत्र आहे। फिल्डर धावतायत मिस फिल्डिंग पाहायला मिळाली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा सहज गत्या तिथे जोडल्या जातील।
धावफलक दोन धावेच्या मदतीने 10 वर जाऊन पोहोचले, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला धावफलकानं। चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाज दत्तानं करून दिली, तो बाद झाल्यानंतर आता भावेशच्या पाठमध्ये दोन धावा पाहायला मिळाल्या। दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत, या अगोदर आपण पाहिलं नांदकर स्पोर्ट, नांदकर संघानं सहजगत्या दोन सामने जिंकलेत आजच्या दिवसामध्ये। चांगला क्रिकेट नांदकर स्पोर्ट नांदकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला। कुणालचा हा बॉल इथे देखील आता झेलची संधी असेल, इथनं चुकवणार नाहीये, यावेळी मात्र भावेशला परतावं लागेल, लागणारा हा दुसरा झटका टीम शिवशक्ती लोणाडला। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती, दोन फलंदाज इथे बाद झालेत, दत्ता आणि भावेश इथे बाद झाल्यानंतर आता आमिर आणि परवेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल। खरं तर आमिर एक हार्ड हिटर फलंदाज आहे, खूप मोठे फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते। ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी संघाला अडचणीमधून बाहेर काढलं या आमिर फलंदाजानं। त्यामुळे आता जरूर आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर सुरुवातीचे दोन फलंदाज लवकर बाद झालेत, मिडल ऑर्डर मध्ये आलेल्या फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागेल। हा ट्रॅगर जरूर हा चेंडू होता परंतु लाईन ऑब्स्टिकच्या बाहेर होती, खेचून मारण्याचा प्रयत्न केला, असं चित्र ओंकार शेटे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा चेंडू कव्हर किंवा पॉइंटला खेळायला हवं होतं परंतु तो चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला, तिथे एकच साव तिथे मिळाली मिडॉनला। चांगलं क्षेत्र रक्षण आपण पाहिलं, बॉलच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे, चेंडू ज्या दिशेने आला त्या दिशेने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे, स्वतःला पोझिशन करणं गरजेचं आहे, फुटवर्क तसाही फार महत्वाचा असतो। वेळ कमी खर्च करा जय बजरंग सावत, कारण अगोदरच तुम्ही खूप जास्त वेळ खर्च केलात क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी, जवळपास 5 ते 10 मिनिटं तुम्ही वाया घालवलीत, एक एक मिनिट एक एक सेकंद हा फार महत्वाचा आहे, वेळेला फार महत्व आहे। बॅट्समन परवेश सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल, सोनूच्या या ओव्हर मध्ये पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली। आज सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी जरूर जय बजरंग सामंतच्या फलंदाजाने दाखवली होती आणि आता गोलंदाजी देखील मी म्हणेल चांगली आता इथं होत असताना। यावी परवेश साठी हा बॉल इथे अपील जोरदार गेली जाते, स्विंग यानं मिस, अगदी डोळे झाकून ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता। खरं तर डोळे झाकून तुम्ही क्रिकेट नाही खेळू शकत मित्रांनो, डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरा षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे, 3 ओव्हर प्रत्येक संघाला दिल्या जातात, 3-3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे फुल टॉस ऑन साईडला मोठा प्रहार गेलाय, फिल्डर जज करतात परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार। अतिशय चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, गुड शॉट, अगदी स्लॉग स्वीपचा हा स्ट्रोक होता, फुल टॉस बॉल होता, मी त्या फुल टॉसला चांगले उत्तर तिथे दिलं गेलं, इथे लाईन पाहावी लागेल, यस चुकीच्या लाईनवरचा हा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय। षटकार लागल्यानंतर कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, व्हाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती इथे लागल्यात। यावेळेस हा चेंडू इथे वेगामध्ये बदल, पेस परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लो वन धीम्या गतीने टाकला आणि तिथे मात्र लेंथ लाईन रीड करता आली नव्हती, डॉट बॉल आलाय,
आज मात्र एक संघ अंतिम चार साठी क्वालिफाइड होईल, सेमी फायनल साठी क्वालिफाइड होणार आहे. तो नेमका कोणता संघ असेल, कारण नांदकर स्पोर्ट नांदकरनं दोन सामने आतापर्यंत जिंकले. दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. तर आमिर आणि परवेश मध्ये जी भागीदारी हवी होती ना, धावसंख्या 29 वर 19 रन्स. सोनूचा हा बॉल इथे अपील जोरदार केली होती, खर तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर इथे आला सोनूच्या माध्यमातून. टीमची टोटल फक्त 19 धावातून षटकांच्या अखेरीस पाहायला मिळाली आहे. खर तर पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये ही ओव्हर तशी चांगली पाहायला मिळाली. एक षटकार येऊन सुद्धा मी म्हणेल फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. लास्ट ओव्हर शेवटचा आता इथं षटक असेल. या अगोदरचा आपण सामना पाहिला तर अगदी सहजगत्या तो सामना फिनिश केला होता नांदकर संघानं. यानंतर जी लढत होणार आहे स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार किरवली या दोन संघादरम्यान असेल. तर दोन्ही संघांचे कर्णधार आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये या. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार किरवली या दोन संघादरम्यान या पुढची लढत असेल. कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी रिपोर्टिंग करा. लास्ट ओव्हरसाठी गोलंदाज ऋतिकचा वापर आता इथून केला जाणार आहे. शिवशक्ती लोणार संघाकडे खूप स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. अगदी आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं, लो स्कोरिंगचा सामना आपल्या संघाला जिंकून दिला त्यांच्या गोलंदाजाने. त्यामुळे गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. इथनं जर मी म्हणेल 3 षटकांमध्ये 25 ते 30 जरी लागल्या ना तरी चांगली फाईट टीम शिवशक्ती लोणार इथनं करू शकते. या दरम्यान अपील जोरदार झाली होती, खरं तर बॅटची एज होती असं जरूर दर्शवताना के एक धाव तिथे मिळते. धावफलक 20 वर 20 रन्स. ती या असोसिएशनचा विचार केला तर कृष्णा केनेशिवाय मी म्हणेल अजूनही एक सुद्धा स्पर्धा झालेली नाहीये. ओमसाई आमणे लोणार क्रिकेट असोसिएशन आजपर्यंत जर विचार केला तर जिथे स्पर्धा असेल तिथे के असणारच, कारण अतिशय चांगल्या दर्जाची अंपायरिंग केकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे मागील 2 ते 3 वर्षांपासनं. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र हुक केलाय, चेंडू ऑन साईडला, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. उतुंग षटकार आमिरच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये ज्या प्रकारे चेंडू अगदी चेंडूच्या लाईन मध्ये फलंदाज आमिर आला, शफल झाला, क्रॉस होऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला लॉंग लेगच्या वर्ण षटकारासाठी. चांगली टोटल या षटकाराच्या सहाय्यानं आता टीम शिवशक्ती लोणारची आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा 26 रन्स ऑन अ बोर्ड. चांगल्या टोटलकडे वाटचाल आता करत असताना भागीदारी फार महत्वाची होती, पार्टनरशिप फार महत्वाची होती आणि ती भागीदारी ती पार्टनरशिप आपल्याला अतिशय चांगली पाहायला मिळाली. टेनिस क्रिकेट डॉट इन टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण घर बसल्या देखील पाहू शकता. फक्त टाईप करा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 मुठवल आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. परंतु मोठ्या संख्येने पाठीराखे मैदानावर देखील पाहायला मिळाले प्रत्येक संघाच्या पाठराखण्यासाठी. या 20 लॉग स्वीप व्हॉट अ शॉट, सर्वात लांब पल्ल्याचा षटकार इथे पाहायला मिळाला. आजच्या दिवसभराचा विचार केला तर आमिर इज ऑन फायर नाव. अफलातून लाजवाब फलंदाजी आता आमिर इथे करत असताना
सलगच्या दोन बॉलवर दोन षटकार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 32 वर जाऊन पोहोचली आहे. षटकार येत नव्हते, अगदी आपण तीच चर्चा करत होतो की मॉर्निंग सेशन पासून षटकार चौकार लागतात परंतु षटकार लागत नाहीयेत. आणि लगेचच त्याचं उत्तर मिळालं. शिवशक्ती लोणार संघ मैदानामध्ये खेळत असताना सेंटर मधून आमिरनं दोन षटकार ठोकल्याने परवेशच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सलग तिसरा येईल का? राम घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइस तर जरूर लागले, परंतु इथे पहा, इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी सफल होत होता फलंदाजाच्या अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून त्याला फॉलो केलं. जसा ऑफस्टिकच्या बाहेर निघाला तसा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला. खर तर मोस्ट ऑफ गोलंदाज आपण काय पाहतो क्रिकेटमध्ये की ज्यावेळी फलंदाज सफल होतो स्टम्प दाखवतो त्यावेळी स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न करतो, विकेटवर मारण्याचा प्रयत्न करतोय, आणि अशामध्ये बॅट्समन इझिली ऑन साईडची बाउंड्री लाईन क्लिअर करत असतो. परंतु इतना ऋतिक ना हुशारी दाखवली, इथे वेग कमी केला, चेंज ऑफ पेस, परंतु लाईन चुकीची आहे. के इथे वळताना व्हाईट बॉलचा इशारा करतोय. मिळेल अवांतर धाव, धावफलक अवांतरच्या मदतीने 33 वर जाऊन पोहोचले. 33 रन्स, अजूनही दोन चेंडू इथून शिल्लक आहेत. खूप चांगली टोटल इथनं पाहायला मिळाली शिवशक्ती लोणारच्या माध्यमातून. 3 ओव्हर्सची ही मॅच, लास्ट ओव्हर शेवटचं हे षटक इथे मार्गस्थ असताना ऋतिक महागडे ठरलाय. पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल 19 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडी ओव्हर पाहायला मिळते ऋतिकची. यावेळेचा हा चेंडू इथे देखील रॉकेट स्ट्रोक, अगदी फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धाव्यासाठी चौकार. आणि क्षेत्र रक्षण देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण, ओव्हर थ्रो आणि 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकली 39 वरती. टार्गेट असे 40 धावसंख्येचं 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 40 धावा बनवाव्या लागतील. इथनं टीम जय बजरंग सावधला तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. या ठिकाणी दोन संघ जे इन ऍक्शन असेल खेळताना दिसतील, स्वराज्य स्पोर्ट्स नांदगर आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार किरवली दोन्ही कॅप्टन. त्वरित आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये मी विनंती करेन आपण पाहतोय संघ स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर. मी पुन्हा एकदा मान्यवरांना टॉस सुपूर्द करेन. मॅच 3 ओव्हरची असेल. दोन्ही कॅप्टन लक्षात असू द्या. येस सर, टॉस करायचा आहे. रोशन स्मृती असं कॉल होता आणि टॉस इथे जिंकलाय किरवलीच्या कॅप्टननं. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती विराज बनवायचं आहे. मनीष नाणेफेकी जिंकली आहे, काय निर्णय घेशील 3 ओव्हरची मॅच? बॅटिंगच करणार. काय उद्दिष्ट 3 ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करू. आमची बॉलिंग लाईन थोडी चांगलीच आहे, बॅटिंग लाईन मध्ये थोडा कमी प्लेअर आहेत आमच्यामध्ये, म्हणून थोडा बॅटिंगच करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर मागच्या मॅचमध्ये जी टीम होती तीच असेल की काही बदल पाहायला मिळतील? नाही तीच आहे. खरं तर मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे खेळ झाला त्यावरती समाधानी आहात की अजून काही अपेक्षा आहेत तुम्हाला खेळाडूंकडनं? हा काही
काही खेळाडूंनी कॅचेस ड्रॉप केल्या, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की फिल्डिंग टाईट करा, आपण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू सो मच, तुला शुभेच्छा असेल. अनिकेत, टॉस इम्पॉर्टंट होता, जर तुला पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे कितीपर्यंत रोखशील 3 ओव्हर्समध्ये? 25 ते 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच कुणाकडनं तू खास अपेक्षा ठेवशील या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? भरत पाटील आहे, सुभाष आहे, सूरज आहे. सूरज हा उत्कृष्ट गोलंदाज आहे आमचा. तर या अगोदर कधी तुमच्या दोन संघांमध्ये मॅच झाली आहे का यापूर्वी? नाही. तर निश्चितच चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच, तुला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर टॉस इथे जिंकली टीम किरवली ना, आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी मीच तुमच्या सोबत जॉईंट असेल. टार्गेट असेल 40 धावसंख्येचं. निवृत्ती आणि गणेश दोन फलंदाज पाहायला मिळतात. सोहेल आलाय पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी निवृत्तीसाठी हा चेंडू इथे मात्र मिसफिल्डिंग. चेंडू मात्र पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल पहिल्याच बॉलवर. चांगला आगाज पाहायला मिळतोय चौकार. सौकाराच्या सहाय्याने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं फलंदाज निवृत्ती ना. निवृत्ती ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला फलंदाजी करताना दिसला होता. सामनावीर ज्यानं मिळवला होता तोच निवृत्ती आता इथे पुन्हा एकदा चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना. सोहेल ओव्हर द विकेट. सोहेलचा हा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. थोडीशी फंबलिंग, चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला आणि इथनं पहा जजमेंट चुकीची राहिली. अंडरस्टँडिंग, मिस अंडरस्टँडिंग झाली थोडीशी. खरं तर सुरुवातीला बॅट्समन मध्ये झाली, त्यानंतर क्षेत्र रक्षकांमध्ये झाली आणि लगेचच दोन धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक दोन धावेने पुढे सरकत असताना 6 खरं तर प्रत्येक ओव्हर मागे 13 ते 14 धावा इथनं बरमाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. त्यातल्या त्यात ही पॉवर प्लेची ओव्हर फार आता महत्वाची असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण फलंदाजी करणाऱ्या तीन संघाला 3 ओव्हर्स मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये 15 धावा जोडण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. निश्चितच या ठिकाणी झोन अंदुरखीचे पोलीस पाटील बाराम पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर त्यांचे मित्र उत्तम पाटील हे देखील पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या स्पर्धेला खास खास शुभेच्छा आल्यात बाराम पाटील यांच्याकडनं. बाराम पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 6. गोलंदाज पुन्हा एकदा सोहेल तयार होईल. अगदी आता आपण पाहिलं तर हवा इतकी जोराने सुटली की बेल्स राहत नाहीयेत सध्या स्टंप वरती. सोसाट्याने वारे सुटलेत. 6 धावा इथे स्कोरबोर्ड वर लागल्यात. एक डॉट बॉल आता आला. इथनं कम बॅक केला गेला गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून. सोहेलच्या बाबतीमध्ये ना ह्या चुका फार होत आहेत. मी मागील बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलं गोलंदाजी करताना तो 2 ते 3 वेळा चुकतो रनवे मध्ये. प्रत्येक मॅचेस मध्ये त्याची हा वीक झोन राहिलाय. खर तर प्रॅक्टिस सराव करावी लागेल त्याच्यासाठी. ते बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाय स्लीपला जरूर चांगला फील्ड केला गेला.
एका धावीने आता स्कोर पुढे सरकेल फलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन अ बोर्ड 40 रन्स टू विन 40 धाव संख्येचं लक्ष्य होतं हा सामना जिंकण्यासाठी 7 धावा धाव फलकावरती इथे लागलेत पहिल्या षटकामधील उर्वरित अजूनही दोन चेंडू आहेत त्या दोन चेंडूंपैकी ज्ञानेश्वर एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार सोहेल त्यावेळेचा हा चेंडू इथे मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळाली दोन धावा धावफलकावरती आता इथे सोडला गेला धावफलक दोन धावेच्या मदतीनं 9 वर जाऊन पोहोचले 9 रन्स ऑन बोर्ड सोहेल पुन्हा एकदा तयार राउंड विकेट यावेळेचा हा चेंडू ऑन साइड ला इथे हा ट्रॅगर होता आणि त्या चेंडूचा फायदा इथे उचललाय चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाईल 4 धाव्यासाठी चौकार गुड शॉट अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये ऋतिकच्या अगेन्स्ट ज्या धावा कंप्लीट केल्या होत्या त्या धावा मी म्हणेल कुठेतरी टर्निंग ठरू शकतात या सामन्यामध्ये आता बल 20 धावा आल्या होत्या त्या ओव्हर मध्ये भुवनेश्वराला ज्यानं मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच भुवनेश्वर आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आलाय परंतु ही जोडी आता इथनं जय बजरंग सावत साठी फार महत्वाची असेल व्हेरी इम्पॉर्टंट पेअर कारण ह्या जोडीवरती खूप सारा विश्वास त्यांच्या गावातील पाठीराख्यांचा समर्थकांचा आहे आणि त्या जोडीला आता तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल पुढे एकदा आपण का महान आहोत आणि आपल्या गावातील आपल्या संघामधील का प्रमुख खेळाडू आहोत हे पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल या सामन्याच्या माध्यमातून कारण उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 27 गरज शिवराम मोतीराम भांबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये वेलकम गोलंदाज तयार भुवनेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल फलंदाज निवृत्ती आणि निवृत्तीच्या पाठ मधनं पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलाय चेंडू सीमेच्या बाहेर
ते असणं किती फायदेशीर आहे ते पुन्हा एकदा त्यानं दाखवून दिलं. टीमची टोटल या षटकाराच्या सहाय्यानं 24 वर जाऊन पोहोचली आहे आणि आता इथनं जिंकण्यासाठी 11 चेंडू 16 ची गरज. समीकरण सोपं, आता फार समीकरण सोपं मी म्हणेल. सामना संपलेला नाहीये परंतु अगदी इझी हे टास्क करून सोडलं. याही वेळी फटका चांगला आला आहे, इथे देखील धावा चांगला मिळतील. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार इथे भुवनेश्वर, ज्या भुवनेश्वरनं मागच्या मॅच मध्ये धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं वेगाने पुढे सरकली आहे. 30 वर फक्त 10 धावा दूर. 40 धावा असं वाटलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. 4 ओव्हर्स मध्ये 35 ते 36 धावा आपण पाहिल्या डिफेन्स होताना, परंतु त्यानंतर आता ह्या 40 धावा मी बडेल कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत टीम शिवशक्ती लोणारसाठी. भुवनेश्वर पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट ना. यावेळी मात्र फलंदाज बाद परफेक्ट यॉर्कर चंडू पहायला मिळाला, त्रिफला उडवला आणि अखेरकार निवृत्ती सह वादळी खेळ इथे संपुष्टात आलाय. विध्वंसक रूप पाहायला मिळाला, वादळी इनिंग त्यानं साकारली आपल्या संघासाठी. तब्बल फलंदाजी करत असताना 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं 23 धावा त्यानं इंडिव्हिज्युअली वैयक्तिक बनवल्या आणि टीमची टोटल 30 वरती. हा पहिला धक्का इथे लागतोय जय बजरंग सावत टीमला. 10 धावीची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होते. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, माझे सहकारी गुणलेखक मला सांगतील. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावीची गरज आहे. गोलंदाज सय्यार यावेळेचा हा चेंडू, इथे देखील आता संधी असेल. टीमचा कॅप्टन आहे चेंडू खाली. पहिल्या मॅच मध्ये देखील 2 झेल त्याने पकडले आणि आता ह्याही मॅच मध्ये अतिशय चांगली झेल तो स्वीकारताना दिसलाय. 2 षटकारानंतर भुवनेश्वर पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये कम बॅक इथे करत असताना हॅट्रिकची संधी असेल. नवीन फलंदाज संदीप आलाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला गणेश पाहायला मिळतोय. इथे बॅटची एज लागली आहे आणि विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधील ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. पुन्हा एकदा कम बॅक इथे केलं जातंय टीम शिवशक्ती लोणारच्या माध्यमातून. सहर्ष आभार मानेन आणि स्वागत देखील करेन या स्पर्धेमध्ये. दक्ष मेडिकल अँड जनरल स्टोअरचं देखील मी आभार मानेन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट एड बॉक्स लाभला. ना क्रिकेट स्पोर्ट्स खेळ म्हटलं तर इंजरी दुखापत हा भाग स्पोर्ट्सचाच आहे, खेळाचाच भाग आहे.
परंतु त्याची पूर्वतयारी करणं देखील आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी फर्स्ट एड बॉक्स देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरवलं गेलंय. विकेटची हॅट्रिक तिथे मिळवली गोलंदाज भुवनेश्वरनं. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत सात. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल दहा. अगदी दहा बॉल दहाची गरज होती, परंतु इथे पहा पुन्हा एकदा चुका पाहायला मिळाल्या. जय बजरंग सावतच्या माध्यमातून निवृत्ती बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला क्रीज वरती टिकून राहणं कठीण झालं. संदीप आणि संदीप दोघेही संदीपच आता मैदानामध्ये आहेत. भुवनेश्वर पुन्हा एकदा तयार. यावे भुवनेश्वरचा हा चेंडू इथे देखील अपील झाली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खर तर स्वतःवरती निराश आहे. सुरुवातीचे चेंडू फार खराब राहिले, त्यानंतर पहा किती चांगलं कमबॅक. आता उर्वरित सहा बॉल जिंकण्यासाठी दहाची गरज. दहा बॉल दहाची गरज होती. फार मी म्हणेल खराब क्रिकेट पाहायला मिळाला. का तर सिच्युएशन परिस्थिती पूर्णपणे आपल्या कंट्रोल मध्ये असताना जय बजरंग सावत टीम चुकी करताना इथे दिसला. याचं संपूर्ण श्रेय मी भुवनेश्वरला देईन. ज्या प्रकारे त्याने लाईन आणि लेंथ इथे मेंटेन ठेवली, ज्या प्रकारे विकेट त्याने मिळवले, आता शेवटच्या ओव्हरमध्ये दहाची गरज असताना कोणता गोलंदाज मात्र यूज केला जाईल. खरं तर राहुल सारखा एक मोठा खेळाडू आज शिवशक्ती लोणारमध्ये दिसत नाहीये, जो अष्टपैलू क्रिकेटर आहे. गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये राजचा वापर केला जाईल. राजनं या अगोदरच्या सामन्यामध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. तोच राज आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. खर तर पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉल वर असं वाटलं चला स्पीड अप करा की सामना आता सहज घेत्या सावध संघ जिंकेल. परंतु त्यानंतर सलग तीन विकेट आले, त्यावेळी असं वाटलं की पुन्हा एकदा आता लोणार टीम जिंकेल. आणि आता अखेरकार शेवटच्या ओव्हर मध्ये बॅलन्स मॅच पाहायला मिळेल, कारण सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी दहा धावीची गरज आहे. संदीप असेल, संदेश असेल स्ट्राईक एंडला. शेवटचे तीन मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहेत, बघा लक्षात असू द्या, कारण आम्ही 15 मिनिटे प्रत्येक संघाला इथनं दिले गेले तीन षटकं टाकण्यासाठी. स्टॉप वॉच आम्ही इथनं लावलाय. कॅप्टन जर जास्त वेळ आपण घेतला तर पॅनलाइज केलं जाईल. राज पुढा एकदा तयार होतोय. बोलिंग मार्क वरती सहा दहाची गरज आहे. सहा चेंडूंमध्ये दहा धावींची आता आवश्यकता असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना संदेश. सामना करेल पहिलाच खराब चेंडू, फुल टॉस बॉल, पंचांचा बीम नो बॉलचा इशारा, चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. दिशा आहे ती उजवा त्याच्या फलंदाजाला मी म्हणेल फायदेशीर आहे आणि त्याचा फायदा उचलला जातोय. अनलीगल चेंडू पाहायला मिळाला. सहा दहाची गरज असताना पहिला नो बॉल आला आणि त्यावरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे जी मेहनत भुवनेश्वरनं आता विकेट घेऊन केली होती त्या मेहनतीवरती आता पाणी फेडलं जाते अक्षरशः. या पहिल्याच बॉलवर सात धावा आल्या धावफलक सातच्या मदतीनं 37 वर 37 वर जाऊन पोहोचलंय. यानंतर अजूनही तीन सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, लक्षात असू द्या. फक्त आणि फक्त तीनची गरज. तीन धावा आता विजयासाठी जरूर बनवाव्या लागतील. विजयापासून दूर आहे. प्री हिटचा बॉल देखील असेल इथे. पुन्हा एकदा संदेह असेल फलंदाजाकडे, कारण हा चेंडू फ्री हिट आहे. राज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ने संदेश साठी हा बॉल फ्रंट फुट लावून व्हॉट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तितकी चांगली झेल लॉग ऑन क्षेत्रामध्ये पकडली. फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये, परंतु ज्ञानेश्वरनं आज अफलातून कामगिरी केली आहे.
भले टीम चा कॅप्टन आहे, फलंदाजी गोलंदाजी जरी तो करत नसला तरी क्षेत्र रक्षणामध्ये आहे ना 100% योगदान त्याचं नेहमीच असतं संघासाठी। आता इतना फक्त दोन धावेची गरज आहे, इतना ही मॅच जिंकण्यासाठी डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, समोरच्या खेळाडूंना दबावामध्ये टाकावं लागेल, कारण अशा परिस्थितीमधून सामना जिंकणं फार कठीण असतं। 5 बॉल 2 ची गरज आहे। गोलंदाज राज पुन्हा एकदा तयार होईल राईट आर्म ओव्हर द विकेट ना संदीप साठी, हा बॉल इथे बॅटची एज आणि चेंडू मात्र वेगाने लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरसावतोय, सीमेच्या बाहेर जाईल आणि याच बरोबर या चौकाराच्या सहाय्यानं जय बजरंग सावत संघानं मिळवला विजय। हार्दिक अभिनंदन जय बजरंग सावत अँड हार्ड लक शिवशक्ती लोणार। खूप चांगली फाईट लोणारच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे पराभूत झालेत। तर सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा निवृत्ती ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्यानं 23 धावांचं योगदान दिलं, आपल्या संघाला विजय मिळवून दिला, त्यामुळे निवृत्ती आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी। सामनावीरासाठी तब्बल 4 पारितोषिक या ठिकाणी दिली जात आहेत, त्यामध्ये आकर्षक ट्रॉफी दिली जाते स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ। राकेश नाना पाटील मुठवल यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभली आहे मॅन ऑफ द मॅच साठी। त्यानंतर संजय मिठाई यांच्याकडनं स्वीट बॉक्स आलंय, कसरू पाटील सावत केपी सर यांच्या माध्यमातून आम्हाला स्वीट बॉक्स लाभलं। त्यानंतर आणखीन एक पारितोषिक आलंय, जर आपण पाहिलं तर गिफ्ट बॉक्स आलंय, गिफ्ट अँप स्वर्गीय बारकू गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ। गुरुनाथ बारकू पाटील मुठवल यांच्याकडनं गिफ्ट बॉक्स आम्हाला या मॅन ऑफ द मॅच साठी इथे लाभले। त्यानंतर आणखीन एक गिफ्ट बॉक्स आम्हाला लाभलंय श्री महेंद्र केने माजी उपसरपंच आमने यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट बॉक्स आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी इथे आलाय, त्यांचं देखील आपण आभार मानूया आणि लगेचच इन्व्हाइट या ठिकाणी करणार आहोत।